मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलत आहेत, थेट जाऊया. हिवाळ्यामध्ये एक क्लीन ड्राईव्ह आज सलग चौथा आठवडा आपण करतोय. याचे परिणाम सकारात्मक आहेत. हिवाळ्यामध्ये थोडं हवा स्टॅग्नंट राहिल्यामुळे काही ठिकाणी याचा आपल्याला परिणाम जाणवत असेल, परंतु डीप क्लीन ड्राईव्हमुळे आज आपण पाहतोय की रस्त्यावर असलेली धूळ माती डेब्री महापालिकेचे कर्मचारी काढतायत, रस्ते पाण्याने धुतायत. आणि माझं त्यांना सूचना आहे की अल्टरनेट डे पाण्याने रस्ते धुतले पाहिजे, जेणेकरून धूळ धुलीकण कचरा हा सगळा रस्त्यावरचा गायब होईल. फॉगर पाण्याचे लावलेले आहेत, हवेतले धुलीकण देखील खाली येतील. त्याचबरोबर अँटी स्मोक गन देखील या ठिकाणी वापरताय. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, मेकॅनाइज स्वीपिंग देखील सुरू आहे, हे सक्शन मशीन पण लावलेलं आहे. एअरपोर्ट जे आपले प्युरिफायर जे आहे ते देखील आपण मागवले, एअर प्युरिफायर आले काय सुधाकर. आणि त्याबरोबर या ठिकाणी जे हवेतलं प्रदूषण कमी करण्यासंदर्भात ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या महापालिका या ठिकाणी करते. त्यांना मी टप्प्याटप्प्याने 1000 टँकर पाण्याचे भाड्याने घ्यायला सांगितले, परंतु पिण्याचं पाणी वापरता येणार नाही, वापरत नाहीत. रिसायकल केलेलं पाणी, बोरींचं पाणी, जुन्या विहिरींचं पाणी यामध्ये वापरलं जातंय, जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा देखील गैरवापर होणार नाही याची काळजी आपण घेतोय. पूर्ण मुंबई या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मुंबई इंटरनॅशनल सिटी आहे, जगभरातले टुरिस्ट इथे येतात, आणि म्हणून मुंबईमधले रोड, फुटपाथ, गटर्स, नाले, पब्लिक टॉयलेट, मेन रोड, अंतर्गत रस्ते, गल्लीबोळातले रस्ते, हे सगळं स्वच्छ करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. सर, वरळीत आज आपण डीप क्लीन ड्राईव्ह केला, वरळीत खरंच इतकी अस्वच्छता आहे? वरळी असं नाही आहे, पूर्ण मुंबई यामध्ये जी अनेक वर्षाची अस्वच्छता आहे ना, ती साफ करायची, आणि ती साफ करायला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. मी एवढंच सांगतो, यामध्ये मुंबईकरांचं आरोग्य जे आहे ते सुदृढ राहावं, प्रदूषण मुक्त मुंबई व्हावी, स्वच्छ व्हावी, सुंदर व्हावी, निरोगी व्हावी, हे आमचं टार्गेट आहे, अजेंडा आहे. त्यामुळे कुणाला काय वाटतं यापेक्षा मुंबईकरांना काय वाटतं याला आमचं महत्व. विकास कामांची पाहणी केली. अनिल देशमुख यांनी एक दावा केला की भाजपचे एक नेते आमच्याकडे आले होते, चार मुद्द्यांचं त्यांनी प्रतिज्ञापत्र आणलं होतं, तेव्हा त्यांची ऑफर स्वीकारली असं, तर महाविकास आघाडी सरकार हे 3 वर्षांपूर्वीच गेलं होतं, गेलं असतं ते, गेलं सरकार, ते आता सरकार बरोबर सगळं गेलं. म्हणून तर आम्ही स्वच्छता करतोय, जी घाण 2.5 वर्षात झाली आहे ती सफाई करतोय. काही लोक म्हणतात मुंबईची लूट होती आहे, परंतु मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर जर आम्हाला आरोप करत असतील, तर ही जी काय स्वच्छता ही मुंबईकरांसाठी करतोय आणि त्यामुळे खरं म्हणजे हे डीप क्लीन जे आहे त्या विरोधकांना वाटतंय आपलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये क्लीन स्वीप होऊ या भीतीने त्यांची बंभेरी उडालेली आहे. पण त्यांच्या आरोपांना आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही, हे कामाने आम्ही उत्तर त्यांना देतो. यामध्ये मी एकच सांगतो की कालच सुप्रीम कोर्टाने एक मराठा समाजाला दिलासादायक निर्णय घेतलाय. मी कालच सुप्रीम कोर्टाला धन्यवाद दिलेले आहेत, कारण या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशन जी आमच्या सरकारने फाईल केली होती ती ऐकण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे. क्युरेटिव्ह पिटिशन मधले मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांना महत्व दिलेलं आहे, आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घेतलेल्या आहेत.
आणि त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशनचे 24 जानेवारीला तारीख आहे. यामध्ये जो मागासवर्ग आयोग गठीत केलाय सरकारने, त्याच्या माध्यमातून एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम मागासवर्ग आयोग करतोय. या एम्पिरिकल डेटाचा फायदा सुप्रीम कोर्टामध्ये नक्की होईल. जे मागच्या वेळेस आरक्षण रद्द झालं होतं, ज्यावेळेस मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यात अपयश त्यांना आलं होतं महाविकास आघाडीला, ज्या त्रुटी ज्या ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने नोंदवल्या होत्या त्या त्रुटी दूर करून या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड कसा आहे हे सिद्ध करण्याची संधी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. हा मोठा दिलासा आहे. इतर समाजावर अन्याय न करता, त्यांचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणं ही सरकारची भूमिका आहे. ती आजही काम तर पालिकेच्या तिजोरीतील दरोडेखोर आरोप करतात असा आरोप त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावरती केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.